त्यामध्ये बाह्य कारकांचं कार्य पाहत असताना नदी हिमनदी वारा सागरी लाटा आणि भूजल इत्यादी बाह्य कारकांच्या खनन वहन आणि संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे आपण पाहतो. आतापर्यंत आपण नदी हिमनदी वारा यांच्या खनन आणि संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहिलेली आहे. आज आपण सागरी लाटा या बाह्य कारकांच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. सागरी लाटांचं जे कार्य आहे समुद्राच्या किनारी लगत भागामध्ये भौगोलिक रचनेचे जर आपण विचार केला तर त्यामध्ये सागरी किनाऱ्यावर होणारी वादळे किंवा सागरी वारे यांचा परिणाम आपल्या सागरी लाटांच्या खनन कार्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर समुद्र किनाऱ्यावर उदाहरणार्थ खडकांची रचना किंवा खडकांच्या थरांचा क्रम किंवा खडकांच्या थरांच्या कललेलं वैशिष्ट्य इत्यादीचा परिणाम आणि तसेच सागरी किनाऱ्यावरील असणारी वादळे वारा आणि सागरी किनाऱ्यावरील लाटा इत्यादीचा परिणाम एकत्रित होऊन आपल्याला सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहायला मिळतात. तर आज आपण सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहणार आहोत. या ठिकाणी सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे तयार होतात तर एकूण साधारणतः 7 ते 8 भूरूपे तयार होतात. सगळ्यात पहिलं भूरूप आहे सागरी कडा, दुसरं भूरूप आहे सागरी गुहा, तिसरं भूरूप आहे सागरी कमान, चौथं भूरूप आहे सागरी स्तंभ, पाचवं भूरूप आहे तरंगकर्षित मंच, सातवं भूरूप आहे अर्धवर्तुळाकार खळगा आणि सातवं भूरूप आहे आखात व भूषित. अजून तुमच्या एक पाठ्यपुस्तकामध्ये भूरूप दिलेलं नाही परंतु मी ते घेणार आहे, त्याचं नाव आहे सागरी विवर, जे एकूण सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी जी भूरूपे आहे ती एकूण 8 भूरूपे आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सागरी विवर, त्याचबरोबर आखात भूषित आणि अर्धवर्तुळाकार खळगा, म्हणजे आता 11वीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये त्याचा 11वीचा जो अभ्यासक्रम आहे त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये 1 ते 5 भूरूपे दिलेली आहे, परंतु पाठीमागील अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अर्धवर्तुळाकार खळगा आखात भूषित आणि सागरी विवर ही भूरूपे पाहिजे आहे. म्हणून सागरी लाटांच्या खनन कार्यामध्ये निर्माण होणारी जी एकूण भूरूपे आहेत त्यामध्ये मी 3 सिलेबसमध्ये नसलेली भूरूपे तुम्हाला घेतलेली आहेत. एकदा आम्ही या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे, एकूण 5 याची आकृती दिलेली आहे. पहिला आहे क्रमांक दिलेला आहे, पहिला क्रमांक आहे सागरी कडा, दुसरा क्रमांक दिलेला आहे सागरी गुहा, तिसरा क्रमांक दिलेला आहे सागरी कमान आणि चौथा क्रमांक आणि पाचवा क्रमांक दोघांनाही क्रमांक दिलेला आहे सागरी स्तंभ. म्हणजे एकूण ही आकृती जी आहे ही आकृती आपल्याला 4 सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे पाहायला मिळतात. तर आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी समुद्रातील किनारवर्ती भागाचा आपण विचार केलेला आहे आणि या समुद्रातील किनारवर्ती भागामध्ये निर्माण झालेली एकूण 4 भूरूपे दाखवलेली आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न विचारला जातो, खाली दिलेल्या आकृतीचे बारकाईने निरीक्षण करून 1, 2, 3, 4 हे जे काही क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकानुसार आकृतीला नावे द्या. म्हणून आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा, अगोदर समजून घ्या, म्हणजे आपल्याला आकृतीला क्रमांकानुसार नावे देणं सोपं जाईल. चला तर मग आपण पाहूया सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे. समुद्र किनारवर्ती भागामध्ये सागरी लाटा या बाह्य कारकांचं कार्य चालतं आणि त्या सागरी लाटांच्या वेग आणि दिशा या दोन गोष्टींवर, सगळ्यात पहिला आहे वेग, सागरी लाटांचा वेग इतका जास्त किंवा त्याची दिशा, या दोन गोष्टींवर खनन कार्य अवलंबून आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो आहे खडकांचा थर किंवा खडकांचा क्रम किंवा खडकांच्या थराची कललेली वैशिष्ट्य. या 3 ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टींमुळे सागरी लाटांचं खनन कार्य होतं. सागरी लाटांच्या वेगावर, सागरी लाटांचा वेग जितका जास्त तितकं खनन कार्य हे जास्त असतं, म्हणजे वेगाचा आणि दिशेचा त्यामध्ये किंवा त्यावर त्या गोष्टी अवलंबून आहे. आता खडकाचा थर, खडकाचा क्रम किंवा खडकांची कललेली वैशिष्ट्ये ह्या इथून पाठीमागं आपण पाहिलेलं आहे की खडकांची रचना ही परस्परांना जर समांतर असेल, लंबवत दिशेने जर असेल
म्हणजे कठीण खडक मृदू खडक किंवा मृदू खडकानंतर कठीण खडक परस्परांच्या विरोधी असेल किंवा परस्परांना समांतर असेल किंवा लंब व दिशेने असेल एकाच समांतर दिशेने असेल तर त्यावर सागराचं खनन कार्य अवलंबून असतं. तर आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारं भूरूप, त्याला म्हटलं जातं सागरी क्लिप किंवा सी क्लिप असं त्याला म्हटलं जातं किंवा सागरी कडा असं म्हटलं जातं. हे भूरूप जे आहे हे भूरूप समुद्र किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की जर खडकांचा एकाच प्रकारचा जर खडक असेल आणि त्याला जर तीव्र उतार असेल तर तीन भौगोलिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. एक समुद्र किनारा, दुसरा आहे खडकांचा एकच प्रकार आणि तिसरा आहे तीव्र उताराचा जर खडक असेल तर त्या ठिकाणी सागरी लाटांचं कार्य हे जोमाने किंवा जोरात चालतं आणि सातत्याने झीज होऊन त्या सागरी भागाची किंवा त्या खडकाची सातत्याने झीज होते. सतत त्याची झीज होत राहिल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी भिंतीसारखा सलग एक भिंती सारखा उभा एक आकार प्राप्त होतो आणि त्याला म्हटलं जातं सागरी कडा. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर समुद्र किनाऱ्यावर जर एकाच प्रकारचा खडक आणि तीव्र उताराचा असेल आणि जर तो उघडा खडक जर असेल त्यावर सागरी लाटांचं जर कार्य होत असेल, सतत त्याची जर झीज होत असेल तर त्याचा आकार कालांतराने एका उभ्या भिंतीसारखा सरळ जर आकार प्राप्त होतो आणि त्याला आपण काय म्हणतो सागरी कडा. एकाच प्रकारचा खडक एकतर तो खडक कठीण असेल तर सागरी खडा किंवा सागरी कडा आपल्याला पाहायला मिळेल. सी क्लिप स्टारचं म्हटलं जातं. दुसरं आपल्याला पाहायचं आहे उदाहरणार्थ सागरी समुद्र किनाऱ्यावर जर कठीण खडक आणि मृदू खडक अशी जर रचना असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सागरी लाटांच्या झीजेमुळे मृदू खडकांची झीज ही कठीण खडकांच्या मानाने जास्त प्रमाणामध्ये होते. मृदू खडकांची झीज ही जास्त होते, मृदू खडक झिजून हे नष्ट होतं आणि मृदू खडकांच्या तुलनेने कठीण खडकाची झीज ही काय होते क्रमिक प्रमाणामध्ये होते. आणि जेव्हा कठीण खडकाची झीज जास्त होते आणि मृदू खडकाची कठीण खडकाची झीज ही कमी होते आणि मृदू खडकाची झीज ही जास्त होते त्याचबरोबर हवेच्या अंकुचन आणि प्रसरणाचा सुद्धा त्यामध्ये आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. एक म्हणजे सागरी लाटांच्या सातत्याने होणाऱ्या मारामुळे किंवा आघातामुळे आणि हवेच्या अंकुचन आणि प्रसरण पावण्यामुळे ह्या दोन कार्यामुळे मृदू खडकाची झीज जास्त प्रमाणामध्ये होते ॲज अ कम्पॅरिझन जर केली तर कठीण खडक आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक खोलगट भाग तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो सागरी गुहा असं म्हणतो. म्हणजे मृदू खडकाची झीज जर झाली तर त्याला एक खोलखड्डा तयार होतो, एक छिद्र पडतं आणि सातत्याने ही जर क्रिया होत राहिली तर जो छिद्र आहे त्यामुळे काय होत जातं विस्तीर्ण होत जातं आणि विस्तीर्ण होत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक खोल मोठा असा गुहेसारखा खड्डा तयार होतो आणि त्याला आपण नाव देतो सागरी गुहा. आपण तिकडे जर निरीक्षण केलं तर ह्या ठिकाणी एकाच प्रकारचा एक खडक आहे, हा खडक उभा पडलेला आहे, त्यावर सागरी लाटांचा मारा होतो त्यामुळे इथे भिंतीसारखा कडा तयार झालेला आहे. याच ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर कधी खडक मृदू खडक अशी जर रचना असेल तर मृदू खडकाची झीज ही जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे मृदू खडकाला एक छोटस खोलगड भाग किंवा छिद्र पडतं. सातत्याने क्रिया होत राहिल्याने हळूहळू हे छिद्र काय होत जातं विस्तीर्ण होत जातं आणि विस्तीर्ण होत गेल्यानंतर ह्या ठिकाणी आकृतीकडे पाहिल्यानंतर आकृती क्रमांक दोन आपल्याला सागरी गुहा पाहिजे. त्यानंतर आपण जाणार आहोत तिसरा सागरी क्रमांक. आता सागरी क्रमांकामध्ये जर पाहिलं तर काही समुद्र किनाऱ्यावर खडकाची एक रांग समुद्रात गेलेली असते. म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून आतमध्ये समुद्रामध्ये जर खडकांची एक लंबवत जर रांग गेली असेल आणि ती लंबवत रांग कठीण खडक मृदू खडक कठीण खडक मृदू खडक अशी जर लंबवत जर रांग असेल तर मृदू खडकाची चीज आपण आत्ताच पाहिलं सागरी गुहेमध्ये की मृदू खडकाची चीज ही जास्त होते, कठीण खडकाची चीज ही कमी होते. साधारणतः मृदू खडकाची झीज झाल्यानंतर त्या ठिकाणी खोल खड्डा तयार होतो, हळूहळू तो खोल खड्डा जर विस्तारत जर गेला तर बाजूकडचे दोन स्तंभ आणि मधी असलेला खोल खड्डा त्यामुळे त्याचा आकार जर पाहिला तर हा आकार आपल्याला एखाद्या सागरी कमानीसारखा पाहिला. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर समुद्र किनाऱ्यावर खडकाची एक लहान समुद्रात गेलेली असते, कठीण मृदू खडकाची झीज जास्त प्रमाणामध्ये होते, कठीण खडकाच्या मानाने मृदू खडकाची झीज जास्त होते, मृदू खडकाला एक छिद्र पडतं, ते छिद्र हळूहळू काय होत जातं उंचावत जातं किंवा रुंदावत जातं विस्तीर्ण होत जातं आणि दोन म्हणजे दोन दुसरी एक भौगोलिक परिस्थिती आहे की दोन गुहांच्या दरम्यान म्हणजे ह्या ज्या गुहा तयार झालेल्या आहेत या दोन गुहा जर एकत्र आल्या ह्या ही एक गुहा आणि अजून एक गुहा ह्या दोन गुहा जर एकत्र आल्या तर ह्या दोन गुहांच्या दरम्यानचा असणारा जो भाग आहे तो भाग सागरी लाटांच्या सतत होणाऱ्या
गोलाकार पायऱ्या म्हणतो त्याला आपण काय म्हणतो सागरी कमान. त्यानंतर आपण पाहणार आहोत चौथा गुरुप आहे सागरी स्तंभ. अगदी तिसरं जे गुरुप आहे त्याच्या पुढची जागा असणार आहे चौथा आणि पाचवा. जर आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की ह्या ठिकाणी पूर्णपणे चित्रून मधला जो भाग आहे तो चित्रून नष्ट झाल्यानंतर हे पूर्णपणे काय राहिले सागरी स्तंभ आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय सागराची जी कमान आहे म्हणजे गुहा तयार झाल्यानंतर ह्या मधल्या भागाची जी कमान तयार झालेली आहे जे मृदू खडक नष्ट झाल्यानंतर ही मधल्या भागामध्ये जी सागरी गुहाची कमान तयार झालेली आहे ही कमान हळूहळू सागरी लाटांच्या आघातामुळे हळूहळू काय होते नष्ट होते किंवा जिंदगी काय होते पूर्णपणे नाहीशी होते. आणि हा जो कडा आहे कधी कधी ह्याच्यावर सातत्याने मारा होत राहिल्यामुळे हा जो सागरी कडा आहे हा खाली काय होतो कोसळतो किंवा जिजून नष्ट होतो. आणि जिजून नष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी दोन आपल्याला किंवा सागरी स्तंभ आपल्याला उभे राहिल्यासारखे दिसतात अगदी एखाद्या खांबासारखे ते उभे असतात म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे सागरी स्तंभ. कारण त्याचा वरचा जो कडा आहे किंवा वरची जी कमान आहे एकदा ती कोसळलेली असते खाली समुद्रामध्ये किंवा ती जिजून काय झालेली असते नष्ट झालेली असते म्हणून दोन्ही बाजूचे जे दोन स्तंभ आहेत ते उभे राहिल्यासारखे आपल्याला वाटतं. म्हणून त्या ठिकाणी आकृती क्रमांक चार आणि आकृती क्रमांक पाचला आपण नाव दिलेलं आहे सागरी स्तंभ. अशा प्रकारे पहिला जो आहे सागरी कडा भिंतीसारखा आकार आहे एकाच प्रकारचा खडक आहे सातत्याने त्या ठिकाणी चीज होत आहे. दुसरा आपण पाहिलं आहे या ठिकाणी सागरी गुहा म्हणजे कठीण खडकाच्या मानाने मृदू खडकाची चीज जास्त प्रमाणामध्ये होते आणि म्हणून या ठिकाणी खोलगड भाग तयार होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे सागरी गुहा म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो आहे सागरी कमान त्या ठिकाणी समुद्राच्या आतमध्ये जर पर्वतरांग जर गेलेली असेल आणि त्यामध्ये कठीण आणि मृदू म्हणजे लंबवत दिशे जर कठीण मृदू थराची जर रचना असेल मी सुरुवातीला सांगितलं की सागरी लाटांच्या खनन कार्यामध्ये खडकांचा थराचा क्रम किंवा खडकाची असणारी रचना ही यामध्ये जास्तीत जास्त कार्य करत असेल. मग इथे खडकांची लंबवत रचना आहे कठीण खडक मृदू खडक मृदू खडकाची जी जास्त प्रमाणामध्ये होते त्याला छिद्र प्राप्त होतं ते तसंच सतत ती क्रिया होत राहिल्यानंतर त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. आणि सागरी कमानीची पुढची अवस्था आहे आपण त्याला सागरी स्तंभ असा म्हणतो कारण वरचा जो कमानीचा आकार आहे कारण जी खनन ह्या अविरत चालणाऱ्या क्रिया आहेत किंवा सतत घडणाऱ्या घटना आहेत आणि त्यामुळे त्या कमानीची जी होते त्याचा कडा खाली कोसळतो आणि खाली कडा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी उभेच्या उभे पिलर्स सारखे किंवा स्तंभ आपल्याला उभे राहिल्या पाहायला मिळतात आपण त्याला काय म्हणतो सागरी स्तंभ असं म्हणतो. त्यानंतर आपल्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही परंतु मी एक घेतलेला आहे सागरी विवर घेतलेले आहे. आता सागरी विवरचा तुमचा आकृती क्रमांक एक जो आहे सागरी कडा ह्याच्याशी संबंध आहे. त्यांनी काय सांगितलंय की सागरी कड्याबरोबर जोरदार सागरी लाटाचा जर त्याच्यावर परिणाम झाला तर सागरी कडाच्या छताला एक छिद्र पडतं आणि साधारणपणे जर छिद्र हळूहळू उलट्या दिशेने ते असतं आणि त्यामध्ये जर सागरी लाटांचं पाणी गेलं तर ते फवाऱ्यासारखं आपल्याला दिसतं म्हणून त्याला सागरी रिवर असं म्हणतात. म्हणजे सागरी रिवरचा संबंध कोणाशी येतो सागरी कड्याशी येतो. ह्या सागरी कड्यावर उघडा पडल्यानंतर सागरी लाटांच्या पाण्याचा सतत मारा होत राहतो आणि त्यामुळे ह्या सागरी कड्याला उलट्या दिशेने एक छोटंसं छिद्र पडतं आणि ते जे छिद्र आहे त्या छिद्रामध्ये जर सागरी लाटांचं जर पाणी शिरलं तर ते पाणी परत उलट्या दिशेने बाहेर फिरताना दिसतं आणि ते सागर फवाऱ्यासारखं ते बाहेर परत फिरतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो सागरी रिवर असं म्हणतो. त्यानंतर आपण जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे तरंग घर्षित मंच. आता तरंग घर्षित मंच पाहत असताना समुद्र किनाऱ्याला उदाहरणार्थ हा आपल्या आकृती क्रमांक एक मध्ये पाहिजे सागरी कडा तयार झाला. समुद्र किनाऱ्यालगत जो सागरी कडा तयार होतो त्या सागरी कड्याच्या पायथ्याशी म्हणजे ह्या ठिकाणी हा सागरी कडा तयार झालेला आहे आणि या सागरी कड्याच्या पायथ्याशी ह्या भागामध्ये सागरी लाटा ज्या आहेत ह्या लाटांचा मारा किंवा आघात हा जास्त प्रमाणामध्ये होतो आणि ह्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आघात झाल्यामुळे त्याचा आकार जो आहे तो आकार त्याला एखाद्या चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त होतो. आकार कसा प्राप्त होतो चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त होतो. ह्या ठिकाणी हा जो सागरी कडा आहे ह्या सागरी कड्याच्या पायथ्याशी सागरी लाटांचा आघात होतो आणि त्यामुळे त्याला एक चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त
होतो तो म्हणजे एक आरामदायी आपण जी खुर्ची म्हणतो त्या खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तरंग घर्षित मंच असं म्हटलेलं आहे. आता तरंग घर्षित मंच पाहत असताना उदाहरणार्थ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे आकृती क्रमांक 3.1 जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या ह्या ठिकाणी लक्षात येईल. उदाहरणार्थ या ठिकाणी मी आकृती तुम्हाला दाखवली या ठिकाणी कड आहे या ठिकाणी खडकांचा चिजलेला भाग म्हणजे त्याच्या पायथ्याशी या ठिकाणी क्रिया झालेली आहे. इकडनं सांगली लाटा आलेला दाखवले या ठिकाणी मधल्या भागामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये इथे कर्षित मंच तयार झालेला आहे आणि ह्या ठिकाणी हा आकार असा आकार प्राप्त झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो तरंगकर्षित मंच असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की सागरी कणा जो आहे त्याच्या पायथ्याशी सागरी लाटांच्या सतत होणाऱ्या आघातामुळे त्याला एक चबुतऱ्यासारखा किंवा घर्षित मंचासारखा किंवा आरामदायी खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो आणि त्याला आपण काय म्हणतो तरंग घर्षित मंच. तरंग घर्षित म्हणजे काय की ह्या ठिकाणी लाटांच्या घर्षणामुळे ह्या ठिकाणच्या ह्या भागाची झीज झालेली आहे आणि वर्षानुवर्षे ही क्रिया होत असल्यामुळे त्याला चबुतऱ्यासारखा आकार प्राप्त होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तरंगदर्शित मंच म्हटलेलं आहे. त्या ठिकाणीपर्यंत तरंगदर्शित मंचपर्यंत आकृतीचा आकार लक्षात ठेवा. पहिला आहे भिंतीसारखा ह्या ठिकाणी आहे चबुतऱ्यासारखा ह्या ठिकाणी आहे गुहेसारखा एका ठिकाणी आहे कमान आणि कमानीच्या दोन्ही बाजून गेल्यानंतर एका ठिकाणी आहे स्तंभासारखा. त्यानंतर आपण जाणार आहोत सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारा धूर त्याला म्हणतात अर्धवर्ग खलगा किंवा अर्धवर्तुळाकार खलगा. आता अर्धवर्तुळाकार खलगा पाहत असताना अर्धवर्तुळाकार म्हणजे काय अर्धचंद्राकृती याला आपण काय म्हणतो अर्धवर्तुळाकार खलगा असं म्हणतो. आता अर्धवर्तुळाकार खलगा कसा तयार होतो का समुद्र किनाऱ्यालगत कठीण खडक आणि मृदू खडक अशी जर समांतर एकमेकांना समांतर जर रचना असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाटांच्या सतत होणाऱ्या आघातामुळे किंवा मानामुळे खनन कार्य जे आहे मृदू खडकाचं जास्त होतं आणि त्या मानाने कठीण खडकाचं हे कमी प्रमाणामध्ये होतं. परंतु सागरी किनाऱ्यालगत उदाहरणार्थ हा कठीण खडक आहे हा मृदू खडक आहे अशी जर एकमेकांना जर समांतर रचना असेल तर अशा वेळी समांतर रचनेच्या वेळी या कठीण हा कठीण खडक आणि पुन्हा कठीण खडक आणि अशी जर एका पाठोपाठ एकमेकांना जर समांतर रचना असेल तर या कठीण खडकाने जर सतत होणाऱ्या लाटांच्या आघातामुळे ह्या कठीण खडकाच्या ज्या भेगा आहेत त्या भेगातून सागरी लाटांचे पाणी आतमध्ये शिरतं. म्हणजे उदाहरणार्थ हा कठीण खडक आणि हा कठीण खडकाला जे लहान मोठ्या छोट्या भेगा पडलेल्या आहेत ह्या भेगांमधून सागरी लाटांचं पाणी आत शिरतं आणि आतमध्ये शिरून या मृदू खडकांची काय करतात ती झीज घालतात आणि या मृदू खडकांची झीज केल्यामुळे उदाहरणार्थ हा कठीण खडक आहे हा मृदू खडक आहे ह्या कठीण खडकाला असणाऱ्या लहान मोठ्या पेढीतून सागरी लाटाचं पाणी आतमध्ये शिरलं. आतमध्ये शिरल्यानंतर त्या मृदू खडकाची चीज ही कठीण खडकाच्या तुलनेने जास्त होते. ह्या ठिकाणी मृदू खडकाची चीज जास्त प्रमाणामध्ये झाली आणि म्हणून ह्या ठिकाणी हे सागरी लाटाचं पाणी हे इथे आतमध्ये शिरलं आणि त्या ठिकाणी अर्धवर्तुळाकार म्हणजे अंतर्वक्र खनन काय होते जास्त प्रमाणामध्ये होतं आणि म्हणून अंतर्वक्र भागाचा एक अर्धाकृती किंवा अर्धवर्तुळाकार किंवा अर्धचंद्राकृती खळगा तयार होतो आणि त्या खळग्यामध्ये समुद्राचं पाणी काय होतं साचतं आणि त्याला आपण काय म्हणतो अर्धवर्तुळाकृती खळगा असतो. म्हणजे थोडक्यात जर अर्धवर्तुळाकृती खळगा किंवा निर्माण होईल जेव्हा समुद्र किनाऱ्यालगत पुन्हा या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे की खडकांची रचना किंवा खडकांच्या थरांचा क्रम यावर सागरी लाटांचं खनन कार्य अवलंबून आहे. जर समुद्र किनाऱ्यालगत एकमेकांना परस्पर समांतर जर कठीण मृदू अशी जर खडकांची रचना असेल तरच अर्ध वर्तुळाकारकृती खडका तयार होतो. कारण कठीण खडक जर सुरुवातीला असेल तर त्याची झीज ही कमी प्रमाणामध्ये होणार आहे. कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळे त्याला कमी आणि भेगा पडतात आणि त्या भेगेतून पाणी आतमध्ये शिरून मृदू खडकांची झीज ही अंतर्मुख भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते आणि म्हणून या ठिकाणी अर्धाकृती खळगा या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे अर्धवर्तुळाकृती खळगा. त्यानंतर आपण पाहणार आहोत आखात व ऋषी.
आखात आणि भुजी या ठिकाणी दोन भूरूपे आलेली आहेत. आपण सेपरेट आखात पण पाहू शकतो आणि सेपरेट भुजी पण पाहू शकतो. परंतु एकाच भौगोलिक परिस्थितीमुळे ते निर्माण झालेले आहे आणि सागरी लाटांचे जे खनन कार्य आहे हे दोन्ही बाबतीत एकच आहे. म्हणून मी एकत्र घेतलेलं आहे आखात आणि भुजी हे भूरूप तयार होते. आता आखात आणि भुजीमध्ये समुद्र किनाऱ्यामध्ये जर कठीण आणि मृदू खडकांची परस्परांना लंबरूप अशी जर रचना असेल तर मात्र हे भूरूप तयार होते. अर्धवर्तुळाकृती खळग्यामध्ये आपण काय पाहिलं, परस्परांना समांतर पाहिलं. इथे एकमेकांना कसे इथे लंबरूप आहेत. आता लंबरूप जर असेल तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ ती मृदू खडकाशी निगडित आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत कठीण खडक. आता कठीण खडक उशिराशी किंवा
भूशील या पूर्वपाशी निगडित आहे कारण जोपर्यंत याची कमी झीज होत आहे कमी झीज झाल्यामुळे समुद्राकडे जर पाहिलं तर त्या खडकांचा भाग हा पुढे समुद्रामध्ये आतमध्ये घुसल्यासारखा वाटतो म्हणजे हे जर आपण सगळं नष्ट जर केलं सागरी कडा त्यामध्ये खडकांचा एकच प्रकार असतो तीव्र उताराचा खडक असतो सागरी लाटांचा त्याच्यावर मारा होतो आणि त्याची झीज होते भिंतीसारखा कडा तयार होतो दुसरा आपण पाहिलेला आहे सागरी गुहा म्हटले की कठीण खडक मृदू खडक कठीण खडकाची झीज मृदू खडकाच्या मानाने जास्त होते त्या ठिकाणी खोल खडक तयार होतो आणि सातत्याने ती क्रिया होत राहिल्यानंतर हळूहळू मृदू खडकाची झीज ही विस्तीर्ण होत जाते आणि त्या ठिकाणी गुहा ही तयार होते तिसरं आपण पाहिलं गुहेनंतरचं जर दोन सागरी गुहा एकत्र आले तर आपल्याला सागरी कमान पाहायला मिळेल कारण मधल्या भागात जर सातत्याने झीज होत राहते आणि त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो किंवा समुद्र किनाऱ्यामध्ये खडकाचे आतमध्ये समुद्र किनाऱ्यापासून आतमध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जर एखादी पर्वतरांग चढलेली असेल आणि त्यामध्ये कठीण मृदू असा जर खडकाची रचना असेल तर मृदू खडकाची झीज ही जास्त प्रमाणामध्ये होते वरच्या भागाची झीज मृदू खडकाची जास्त होते त्या ठिकाणी त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि कमान होते सागरी कमान तयार झाल्यानंतर तीच झीज जर सातत्याने पुढे उभी राहिली तर पुढे आपल्याला समुद्रामध्ये दोन सागरी स्तंभ खंबासारखे पाहायला मिळतात म्हणजे एका भूरूपावर दुसरं भूरूप हे आपल्याला खनन कार्यामध्ये निर्माण झालेलं पाहायला मिळतं जसं तरंगदर्शक मंच आपण पाहिला की सागरी कडा जो आहे सागरी कड्यावर ज्या पाहिजे असे सागरी लाटांचा सतत मारा होतो आणि त्यामुळे त्याला एक चमत्कारासारखा आकार प्राप्त होतो तरंगदर्शक मंचात तयार होतो त्यानंतर आपण पाहिलं की अर्धवर्तुळाकार खडक की जर या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक समांतर असेल तर मृदू खडकाची झीज जास्त होते अंतर्वक्र भागाची झीज जास्त प्रमाणामध्ये होते सागरी लाटा त्या कठीण खडकांच्या भेगेतून आतमध्ये शिरतात आणि मृदू खडकाची झीज जातात आणि त्या ठिकाणी अर्धवर्तुळाकार तयार होतो त्याचबरोबर आपण आखात आणि कृष्णमध्ये जर पाहिलं कठीण आणि मृदू खडकांची रचना लंब होत असते मृदू खडकाची झीज जास्त होते सागरी लाटाच्या पाणी आतमध्ये शिरतं तर आखात असं म्हणतात आणि राहिलेला कठीण म्हणजे कमी झिजलेला जो भाग आहे तो जर पाहिला तर समुद्रामध्ये आतमध्ये घुसल्यासारखा दिसतो त्याला आपण भूशीर असं म्हणतो अशा प्रकारे सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी एकूण 8 भूरूपे आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एकूण 5 आहे सागरी कडा सागरी गुहा सागरी कमान सागरी स्तंभ आणि तरंगदर्शक मैदान हे जी 3 भूरूपे आहेत ही भूरूपे ह्या वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये नाही तरी पण मी तुम्हाला ही एकूण 8 भूरूपे शिकवलेली आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे आता संचयन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे निर्माण होतात का सगळ्यात पहिलं आहे पुळण दोन नंबर आहे वाळूची रांग आणि 3 नंबरला आहे खाजे हे झाले खनन कार्यामुळे आता आपल्याला पाहिजे सागरी लाटांच्या संचयन कार्य आता सागरी लाटांच्या संचयन कार्यामध्ये वाळू मातीचे कण किंवा रेती यांचा समावेश होतो पुळण आपण सगळ्यांनी पाहिलं असेल गणपतीपुळे किंवा बरेच जण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला तर तुम्हाला पुळण हे भरून तुमच्या अनुभवायचं असेल किंवा दैनंदिन परिचयाचं असेल किंवा पाहिलं असेल आता पुळण हे जे आहे समुद्राच्या किनाऱ्यालगतच तयार होतं कारण समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये लंबवत सागरी लाटांनी वाहून आणलेले वाळू असेल रेती असेल माती असेल या वाळू किंवा वाळू असेल यांचं संचयन होतं वर्षानुवर्ष तीच क्रिया होत राहिल्या तर त्या ठिकाणी वाळू बारीक माती आणि रेती यांचं संचयन झालेलं असतं समुद्राच्या किनारवर्ती भागामध्ये लंबवत दिशेमध्ये त्याचं संचयन होतं आणि त्याला आपण काय म्हणतो पुळण असं म्हणतो आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे वाळूचा दांडा तर वाळूच्या दांड्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की समुद्र किनाऱ्यावर वाळूच्या संचयनामुळे निर्माण झालेल्या भूरूपाला काय म्हटलं जातं वाळूचे दांडे असं म्हणतात सर्वसाधारणपणे वाळूचे जे दांडे आहेत ते पुळसारखे समुद्र किनारवर्ती भागाला कसे असतात समांतर असतात आणि लाट जर जसा लाटांचा विस्तार होत जाईल तसतसा वाळूच्या दांडांचा विस्तार हा होत जातो आणि सगळ्यात शेवटचा भूरूप आहे खाजर तर ह्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत आकृतीसह पाहूया तूर्त दोन लक्षात ठेवाल की सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारा भूरूप हे पुळण आणि वाळूचे दांडे अशा प्रकारे
आज आपण सागरी लाकडांच्या खनन आणि संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहिली.